हरे कृष्णा। तर बरेच दिवसांनंतर आपण पुन्हा आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे श्रद्धा आणि विश्वासवरती। तर चैतन्य चरितामृतमध्ये सांगण्यात आलेलं आहे, श्रद्धा शब्दे विश्वास कैलं सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैलं सर्व कर्म कृत है। तर आपली देवावर एक श्रद्धा असते, सर्वांचीच असते, जे नास्तिक असतं त्यांचीसुद्धा देवावर श्रद्धा असते। तर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक व्यक्ती होता, तो डॉक्टर होता आणि काही दिवस बरेच पैसे कमवल्यानंतर त्याने एक हॉस्पिटल बनवलं, मोठी हॉस्पिटल बनवलं, सर्व फॅसिलिटी त्यात होती। पण तो सायन्सवर विश्वास ठेवत होता, विज्ञानावर विश्वास ठेवत होता, त्याचा देवावर विश्वास नव्हता किंवा श्रद्धा नव्हती। तरी हॉस्पिटलचं उद्घाटन करत असताना त्याने यज्ञ केला, होम केला, वास्तुयज्ञ उद्घाटनसाठी। त्याचा मित्र म्हणला की तू देवावर विश्वास करत नाही तर मग होम कशाला करतो आहे, तू कुठला तरी वैज्ञानिकला बोलव किंवा सायंटिस्ट किंवा मोठे मोठे डॉक्टर लोकांना बोलवून त्यांच्या हस्ते उद्घाटन करू। ते म्हणले ते करू आपण, पण होम पण केला पाहिजे। म्हणलं का केला पाहिजे, तू देवाला मानत नाही? तो म्हणतो की ठीक आहे, मी देवाला मानत नाही, पण जर देव असेल तर, आणि एवढा खर्च केला आहे कोटी रुपयाचा, सगळं फॅसिलिटी आपण इथे टाकलं आहे, आणि काहीतरी विस्कटूत झाला, अचानक काहीतरी आपली हॉस्पिटल चालली नाही चालली, तर म्हणून होम पण केला पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्या भारतात अनेक नास्तिक लोक आहेत, जे स्वतःला सेक्युलर किंवा नास्तिक सांगतात, पण त्यांच्यासुद्धा देवावर विश्वास असतो। तर आपण हा देवावरचा विश्वास अजून जास्त कसं वाढवू शकतो हे आपण आज इथं शिकणार आहे। तर खरं भगवंत आहेत, पण बस भगवंत आहेत म्हणले तर भगवंताची सेवा करावी लागेल, पूजा करावी लागेल, त्यांचं नाम जप करावं लागेल, म्हणून डायरेक्ट लोक म्हणत असतात देव नाही आहे, आम्ही देवाला मानत नाही। तर असं नाही आहे, आपण देवाला मानू किंवा नाही मानलं तरी देवाचं काही नुकसान होत नाही, नुकसान आपलाच होत असतो। तर आपण देवावर श्रद्धा वाढवली पाहिजे, भगवान आहेत हे विश्वास ठेवला पाहिजे, ह्यालाच म्हणतात श्रद्धा शब्दे विश्वास कैले सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत आहे। तर अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतावर श्रद्धा ठेवतो आणि श्रद्धेने भक्ती करत राहतो, तर आमचा विश्वास वाढत जातो। आणि अशा प्रकारे पूर्ण भगवंतावर विश्वास ठेवून जेव्हा आपण कार्य करत असतो, तर ते कार्य पूर्णत्वाकडे जातात किंवा त्या कार्यास सिद्धी भेटत असते। कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत आहे, आणि अशा प्रकारे कृष्ण भक्ती केल्याने सर्व कर्म म्हणजे सर्व कार्य संपन्न होऊन जातात। जशा प्रकारे आपण पाहू शकतो की जे कृष्ण भक्त आहेत ते नुसतं भगवंताची भक्ती करत नाही तर समाजसेवा पण करत असतात, जशा प्रकारे समाजमध्ये ज्ञानाचं प्रबोधन करत असतात, समाजमध्ये जाऊन लोकांना सांस्कृतिक शिक्षा देत असतात, आणि जसं काही अकालवृत्ती, अतिवृष्टी, महामारी आणि असे बरेच प्रकारचे जे काही जागतिक लेवलवर उत्पात उत्पन्न होतात, त्यावेळीसुद्धा भक्त लोक त्यांना मदत करत असतात, जसं अन्नदान करत असतात, फूड फॉर लाईफ, सर्वांना प्रसाद वितरण करत असतात, तर लोकांना प्रसाद, लोकांना हरिनाम आणि सर्व गोष्टी देत असतात। तर अशा प्रकारे कृष्ण भक्ती केल्याने हे सर्व कार्य पण आपोआप होत असतात। आणि सगळ्यात महत्त्वाची समाजसेवा म्हणजे लोकांना कृष्ण भक्तीचा ज्ञान होणे आणि त्यानुसार आचरण करणे, ही सगळ्यात मोठी समाजसेवा आहे, ज्याने लोक सुधारतात। तर अशा प्रकारे आपण भगवंतावर श्रद्धा ठेवून भक्ती करत करत समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि सर्व गोष्टी करायला पाहिजे। असं नाही नुसतं राष्ट्रसेवा राष्ट्रसेवा किंवा नुसतं समाजसेवा, किंवा जसे काही काही लोक म्हणतात मानवसेवाच माधवसेवा आहे, पण आपण पाहू शकतो की कितीही मानवांची सेवा केली तर मानव शेवटी बैमान होतात आणि कोणी आपल्याला जास्त प्रतिसाद देत नाही। पण जेव्हा भगवंताची सेवा करतो तर मानवच नाही तर पशु पक्षी आणि सर्व जीवजंतू संतुष्ट होतात। तर भगवत भक्तीने हे कार्य संपन्न होत असतं। भगवत भक्त सर्वांचीच सेवा करत असतो आणि सर्वांसाठीच चांगलं असतं। तरी आपण सर्वांनी ह्या भक्तीसोबत सर्व प्रकारची समाजसेवा मानवसेवा करत राहायला पाहिजे। जसं जळाच्या मुळात पाणी टाकलं तर सगळं झाड आणि
पाने फांदी फळ फूळ संतुष्ट होतं, तसं भगवंताची सेवा केल्याने सर्वच संतुष्ट होतं. यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. तर अशा प्रकारे आपण सर्वांना संतुष्ट करू शकतो. हरे कृष्ण.